आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे हो येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी इथे एक अशा महान मातीची गाथा उघडणार आहे ज्याच्यात मलाच नाही तुम्हाला संपूर्ण जगाला त्याचा अभिमान आहे. स्वराज्याचा जिने घडविला विधाता, स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ते स्वराज्य धन्य जिजामाता, धन्य ते स्वराज्य धन्य जिजामाता. स्वराज्याची जननी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. आपला भारत देश जशी वीर पुत्रांची भूमी आहे तशीच वीर मातेंची देखील भूमी आहे. हे स्वराज्य जननी जिजामातांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई तर वडिलांचे नाव लखुजीराव जाधव होते. जिजाऊंना बालपणापासून युद्धनीती राजनीतीचे शिक्षण मिळाले होते. तसेच त्यांना घोडस्वारी दांडपट्टा यांदेखील त्या माहीर होत्या. त्यांना तेलुगू हिंदू उर्दू कन्नड अशा अनेक भाषा अवगत होत्या. जिजाऊंचा विवाह 1610 वेरूळ जिल्ह्यातील शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. तो काळ खूप भयानक होता. आपल्या महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता राज करत होत्या. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक झंकार, डगमगता पेटता एक अंगार. अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जता झाली, शिवनेरी किल्ल्यावर एक हिरा चमकला, जिजाऊंच्या पोटी सिंह जन्माला आला. मानाचा मुजरा करते छत्रपती शिवाजी महाराजांना, मानाचा मुजरा करते छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्यांनी आपल्या भरळ मराठी मातीत भगवा झेंडा रवला. मित्र